नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605223354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। आपल्याकडे MPSC, UPSC, बँकिंग क्लास 3 अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं ऑफलाईन ऑनलाईन मार्गदर्शन केलं जातं। येणाऱ्या MPSC संदर्भात आपण काय करत आहोत, रोज 10 क्वेश्चन्स जे एक्झाममध्ये IMP क्वेश्चन्स आहेत, म्हणजे ज्याच्यातनं पूर्ण टॉपिक कवर होतो, असे कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत। टेस्ट सिरीज चालू आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे टेस्ट सिरीज, ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत। त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला रोज 2 टेस्ट येत आहेत, टॉपिक वाईज फुल पोर्शन 2 टेस्ट येत आहेत। ऑटो रँकिंग येते टेस्टची, ऑटो रँकिंग येते, जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक किती समजला, तुमच्यापेक्षा महाराष्ट्रात त्या टॉपिकवर किती मुलं पुढे ते कळण्यास मदत होते, मार्क SMS ने कळतात। सो टेस्ट सिरीजसाठी जॉईंट करू शकतात तुम्ही आपल्याकडे, किंवा व्हिडिओ लेक्चरसाठी सुद्धा जॉईंट करू शकतात। बघा, नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू, मग आपल्याला काय करायचं आहे की रोज 10 क्वेश्चन्स असे डिस्कस करायचे आहेत जे IMP आहेत आणि जे परीक्षेमध्ये त्याच्यावरचं एक बेसिक कन्सेप्ट तरी येऊ शकते। मग प्राचीन इतिहासातील ज्या नद्या आहेत तुम्हाला यादी बनवायची, मला तुम्ही ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती सेंड करा, व्हॉट्सअपला पाठवा किंवा नोट्स बनवा। प्राचीन इतिहासातील ज्या नद्या आहेत त्यांची प्राचीन नावं काय आहेत, ठीक आहे? प्राचीन इतिहासातील नद्या आणि त्यांची प्राचीन नावं यांची यादी बनवायची। कदाचित या बाजूला नद्या दिल्या जातील आणि यांच्या बाजू या बाजूला दिल्या जातील प्राचीन नावं। काय दिलं जाईल? प्राचीन नावं। तर मग तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत, सो नद्यांची यादी बनवायची, प्राचीन नावं लिहायचीत, नसेल तर आपले पेड व्हिडिओमध्ये रोज 500 IMP टॉपिक आहेत, त्याचे कोर्सेस तुम्ही परचेस करू शकतात। बघा, जर तुम्ही नेक्स्ट पॉईंट डिस्कस केला, जर नेक्स्ट मागितलं तर हडप्पा संस्कृतीतील नगर आणि त्या ठिकाणी काय काय सापडलं याची यादी बनवायची, ठीक आहे? लोथळा काय सापडलं, दक्षिण सर्वात उत्तरेकडचं नगर कोणतं, सर्वात दक्षिणेकडचं नगर कोणतं, सर्वात पूर्वेकडचं नगर कोणतं, सर्वात महाराष्ट्रात कोणतं नगर आहे, म्हणजेच हडप्पा संस्कृतीतील नगर आणि त्या ठिकाणी काय काय सापडलेलं आहे हे बघायचं आहे। 16 महाजनपद आणि त्यांच्या राजधान्या बनवायच्या आहेत तुम्हाला। काय बनवायचं आहे? महाजनपद एका बाजूला लिहायचं आहे, महाजनपद, महाजनपद माहिती आहे ना, आणि त्यांच्या काय बनवायच्या आहेत? राजधानी, ठीक आहे? तक्षशिला, जसं की तक्षशिला एक राजधानी होती, बरोबर आहे, मगध महाजनपद होतं, हां, अशा अनेक 16 महाजनपद आहेत, त्यांच्या राजधानी तुम्हाला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत, जोड्या लावण्यासाठी येऊ शकतं। 16 महाजनपद आणि त्यांचे प्रसिद्ध राजे, कोणत्या महाजनपदाचा प्रसिद्ध राजा कोणता ते बघायचे आहेत आपल्याला। जसं की फक्त मगध माहीत असतं, चंद्रगुप्त मौर्य असेल, बिंदुसार असेल आणि त्याचा पोरगा अशोक असेल, मगधचे माहिती आहेत, पण मगधच्या चंद्रगुप्त मौर्याच्या आधी पण धनानंद वगैरे अनेक राजे होऊन गेलेले आहेत। तर ते महाजनपद आणि त्या महाजनपदाचे प्रसिद्ध राजे कोणते आहेत, जो खारवेल प्रसिद्ध राजा होऊन गेलेला आहे, असे अनेक महाजनपद आणि त्यांची राजेची यादी तुम्हाला काय करायची, बनवायची, नाही तर आपल्या पेड व्हिडिओमध्ये असे 500 टॉपिक दिलेले आहेत। सम्राट अशोकचे किती स्तंभालेख आहेत, कोणता स्तंभालेख कुठे आहे ते शोधायचे, सम्राट अशोक यांचे किती स्तंभालेख आहेत, कोणते स्तंभालेख आहे, कोणत्या भाषेत आहे तो स्तंभालेख, ते तुम्हाला काय करायचे आहे, शोधायचे। सो हे IMP टॉपिक आहेत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, MPSC पॉईंट ऑफ ने। नेक्स्ट क्वेश्चन बघा, असे 10 क्वेश्चन डिस्कस करत आहोत। बघा, गंगू हसन बहामनीच्या साम्राज्याचे 5 तुकडे झाले, हसन बहामनीच्या साम्राज्याचे किती तुकडे झालेत, 5 तुकडे झालेले आहेत। तर मग त्या 5 तुकड्यांचे जे संस्थापक आहेत, आदिलशाही, बिदूरशाही, माहिती आहे ना, कुतुबशाही, निजामशाही, अशा 5 तुकडे झालेले आहेत आणि त्यांच्या राजधान्या कोणकोणत्या आहेत, अहमदनगर कुठे होती, गोळकोंडा कुठे होती, अशा 5 राजधान्यांची तुम्ही यादी बनवायची। म्हणजे जसं की इथं निजामशाही, बरोबर आहे, इथं काय आली, निजामशाही, त्याच्यानंतर असेल कुतुबशाही, कुतुबशाही, अशा अजून 5 आहेत, ही 1, 2, 3, 4 आणि 5, ठीक आहे? असे 5 बहामनी साम्राज्याचे तुकडे झाले आणि त्यांच्या राजधान्या तुम्हाला काय करायच्या आहेत, बिदरशाही, ठीक आहे? त्यांच्या राजधान्या काय करायच्या आहेत तुम्हाला शोधायच्या आहेत, जोड्या लावण्यासाठी कदाचित देऊ शकतात, ठीक आहे? आणि त्यांचे संस्थापक, निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत, निजामशाही 2 आहेत, हां, औरंगजेबच्या मृत्यूनंतर निजाम उदयास आला, त्याचा संस्थापक वेगळा आहे, आणि बहामनी साम्राज्यामध्ये जे निजाम होते त्यांचे संस्थापक काय आहेत, वेगळे आहेत, ठीक आहे? तर त्यांचे संस्थापक पण काय करायचे तुम्हाला बघायचे आहेत। बघा, नेक्स्ट पॉईंट जर तुम्ही विचार करणार तर साऊथ चायना सी आणि त्यांना सीमा लागून असलेले देश, सध्या साऊथ चायना सी भारत चीन सीमा विवाद, बरोबर आहे,
आहे, तर त्याच्यामुळे साऊथ चायना सी सध्या जगाचं लक्ष वेधलेला प्रदेश आहे. तर साऊथ चायना सी आणि त्याला लागून असलेले देश कोणकोणते आहेत बघायचे. तर कदाचित क्वेश्चन असा येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ही साऊथ चायना सीला लागलेली आहे किंवा साऊथ चायना सीला लागलेली नाही. सो तो एक पॉईंट तुम्हाला कव्हर करायचा आहे. आता भारत चीन सीमा विवाद चालू आहे सध्या माहीत असेल, तर मग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एलओ सी माहीत असेल, लाईन ऑफ कंट्रोल, बरोबर आहे, एलओ सी. मग एलओ सी सीमेबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आहे एलएसी, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. काय आहे एलएसी? लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. काही सीमा दिलेल्या आहेत मी इथं, त्या सीमा तुम्हाला काय करायच्या आहेत, शोधायच्या आहेत. डुरांड सीमारेषा आहे, बरोबर आहे, भारत अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये पण डुरांड सीमारेषा आहे. मॅकमोन सीमारेषा आहे, ते नाव चुकलेलं आहे. काय आहे? मॅकमोन सीमारेषा आहे. तर मॅकमोन कोण आहेत बघा, ती सीमारेषा केव्हा स्थापन झाली. वाघा बॉर्डर कुठं आहे, वाघा बॉर्डर कुठं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. झिरो लाईन सर्वात परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्यू इम्पॉर्टन्स आहे, भरपूर मुलांचं लक्ष नसतं झिरो लाईनकडे. तर झिरो लाईन कुठं आहे, बांगलादेश आणि त्रिपुराच्या मध्ये आहे. झिरो लाईन कुठं आहे, बांगलादेश, बांगलादेश आणि त्रिपुराच्या मध्ये आहे. ठीक आहे, बांगलादेश आणि त्रिपुरा आता तिघ बाजूने वेढलेली आहे, म्हणून त्याला लक्षात काय ठेवायचं, बांगलादेशला तिघ बाजूने व्यापलेलं राज्य कोणतं आहे, त्रिपुरा. सो झिरो लाईन. पालकची सामुद्रधुनी भारत श्रीलंकेच्या मध्ये आहे आणि भारत पाकिस्तानच्या मध्ये अजून एक सीमा आहे, इंटरनॅशनल बॉर्डर. सो या सर्व सीमांच्या बद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. भारत चायना सीमा विवाद चालू आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम येत असेल तर माझ्याशी संपर्क साधा, आपण त्याबद्दल डिस्कस करू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.